इव्हिनेंट पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर जिंकण्याचा अंदाज आहे तर रवींद्र वायकर यांच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर मध्य मुंबईतून टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकण्याची शक्यता आहे तर भाजपचे उज्ज्वल निकम यांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे लोकसभेत टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असतील तर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे पिछाडीवर असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कल्याणमध्ये टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार श्रीकांत शिंदे जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर वैशाली दरेकर यांचा पराभव होण्याची चिन्ह आहेत. बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलमधून समोर आलंय तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे यांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे शाहू महाराज जिंकण्याचा अंदाज टीव्हीनेन पोलस्ट्रॅटनुसार वर्तवण्यात आलाय तर महायुतीचे संजय मंडलिक हे पिछाडीवर असण्याचा अंदाज याच पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार सिंधुदुर्गातून नारायण राणे आघाडीवर असण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आलाय तर महाविकास आघाडीचे विनायक राऊत पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. रायगड लोकसभेत टीव्हीनेन पोलस्ट्रॅटनुसार अनंत गीते जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर सुनील तटकरे हरण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार नाशिकमध्ये राजभाऊ वाजे आघाडीवर तर हेमंत गोडसे पिछाडीवर असण्याची शक्यता आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे विजयी होण्याची शक्यता आहे तर भारती पवार पिछाडीवर राहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटनुसार नंदुरबार लोकसभेत हिना गावित विजयी होतील असा अंदाज वर्तवलाय तर गोवाल पाडवी पराभूत होऊ शकतात अशी शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार अमरावतीतून नवनीत राणा जिंकण्याची शक्यता आहे तर बळवंत वानखेडे आणि बूब यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलमध्ये अहमदनगरमधून मवियाचे निलेश लंके बाजी मारण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महायुतीचे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर असण्याचा अंदाज आहे. माढ्यातून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील जिंकण्याची शक्यता आहे तर महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाचा अंदाज आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार चंद्रकांत खैरे जिंकण्याचा अंदाज आहे तर संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्या पराभवाची शक्यता आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार रावसाहेब दानवे जिंकण्याचा अंदाज आहे तर कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार सोलापुरात काँग्रेस मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे जिंकण्याचा अंदाज आहे तर भाजपचे महायुतीचे उमेदवार रामसात पुते यांच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटनुसार रावेर लोकसभेत रक्षा खडसे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर श्रीराम पाटील यांच्या पराभवाची शक्यता आहे. टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आलाय तर महायुतीचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असल्याचा अंदाज टीव्हीनेन पोलस्ट्रॅटच्या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत 400 जास्त जागा मिळणार असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी विजयी होणार असा विश्वास पार्टी एकजूट फैलाकर जनता. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी 295 जास्त जागा जिंकेल असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय. निवडणुकीत एनडीए आघाडी जिंकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत एनडीए आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांनी हा दावा केलाय. मुंबई कोस्टल रोडवरून झिरपणारं पाणी थांबवण्यात अखेर यश आलं. या रस्त्यामधून पाणी झिरपत असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं. हे पाणी आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दुरुस्तीच्या कामाची पाहणी केलेली आहे. संभाजीनगरमध्ये महापालिकेला 97% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करते मात्र शहरातील बऱ्याचशा नाल्यांमध्ये अजूनही साफसफाई झालं नसल्याचं चित्र झी 24 तासच्या पाहणीत आढळलंय. नांदेड जिल्ह्यातील 61 पैकी 28 लघु प्रकल्प कोरडे पडल्यानं पाणी टंचाई भेडसावते. हरबळ गावात विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे गावात 2010 सुरू झालेल्या पाण्याच्या टाकीचं काम अद्यापही पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पाठोपाठचा भाजपने मदतीचा हात पुढे केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कोईर यांनी स्वखर्चाने 15 डंपर 4 जेसीबी 2 पोकलेन उपलब्ध करून दिले. सर्व मशिनरी मार्फत धरणातील गाळ काढण्याचे काम 15 जून पर्यंत सुरू राहणार आहे. जालन्यात भीषण पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यावर आंब्याची बाग तोडण्याची वेळ आली. एक एकरावरील 350 आंब्याची झाडं पाण्याअभावी करपून गेली. सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. मावळमधील मुलखेड गावात 60 शेतकऱ्यांनी एकाच वेळी खरीपाच्या बियांसाठी उगवण क्षमता चाचणी राबवली. यावेळी सोयाबीन आणि भाताच्या बियाणांवर बीज प्रक्रिया करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. याचा पीक उत्पादनात फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला.